राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माझ्यासोबत आहेत. सर, एकंदरीतच आज जे उद्धव ठाकरे यांनी जे आरोप केलेले आहेत याबाबत आपण काय सांगणार, कारण एकीकडे जे हत्येचं सत्र सुरू झालेलं आहे त्यामुळे वेगवेगळे आरोप आपल्यावर. मी आता उत्तर तुम्हाला दिले आहे. आता जे जे ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुर्दैवी आहेत. घोसाळकर अभिषेक घोसाळकरची घटना तर अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय वेदनादायी आहे. पण या दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं त्याही पेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचं भाष्य करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि मी तर मगाशी सांगितलेलं आहे की त्यांना फावल्या वेळामध्ये काय काय पाहिलं आणि त्याच्यातून हे सगळं उद्भवलंय. आणि म्हणजे दुटप्पीपणाची भूमिका आहे. सरकारमध्ये राज्यामध्ये गुन्हेगारांना पाठीशी घातलं जाणार नाही. ज्याने गुन्हा केलाय त्याला कठोर शासन होईल. आमचे गृहमंत्री समर्थ आहेत. सरकार पूर्ण गृह विभाग त्याचा तपास करतोय. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आकसापोटी सूड भावनेने आम्ही कुठलीही कारवाई करणार नाही हे मी मगाशीच सांगितलेलं आहे. कारण ज्यांनी जेव्हा त्यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जे अन्याय झाले, जे बेकसूर लोकांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्याचा पाडा मी पुन्हा वाचत नाही. परंतु झालेली साधू हत्याकांड असेल आणि इतरही जे काही गुन्हे झालेले आहेत ह्या सगळ्या घटना आपल्याला माहीत आहेत. तशा प्रकारचं काम आमच्या सरकारकडून होणार नाही. परंतु जो गुन्हेगार असेल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. सर, महासंकल्प अभियानामधून आपण 45 पारची जी घोषणा केलेली आहे हे कशा पद्धतीनं आपण राज्यामध्ये विकास कामावर आमचा विश्वास आहे. राज्यातील जनता देखील विकास कामांच्या बाजूने आहे. जे काम सरकार करतंय त्या सरकारच्या बाजूने आहे. त्यामुळे मी विश्वासाने सांगतो जे डबल इंजिनचं सरकार, केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने राज्याचा विकास होतोय, त्यामुळे 45 पेक्षा जास्तीच्या जागा या महाराष्ट्रातून महायुती जिंकेल. आणि हाच आमचा संकल्प आहे. आणि पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याचा संकल्प, त्यांचे हात बळकट करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे. एकंदरीत जो एकूण 45 पार करण्याचा हा जो संकल्प आहे हा आम्ही घेतलेला आहे. आणि या सरकारने आम्ही कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाहीत असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.